subscribe now and press the bell icon. Never miss an update. गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम कुठलाही असो एक नाव नेहमी लक्षात असू द्या गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम तुमच्याकडे व्यवस्था आमच्याकडे आमच्याकडे नवनवीन आकर्षक प्रकारचे मंडप डेकोरेशन केटरिंग सर्व्हिस डीजे साऊंड लाईट सिस्टीम जनरेटर व इतर सर्व काही सुविधा तेही एका छताखाली तरी पत्ता लक्षात असू द्या मोहित नगर गणेश कॉलनी जवळ जळगाव रोड भुसावळ संपर्क करता आमचा क्रमांक आहे 8149 50 20 37 97 65 22 72 09 भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तशृंगे नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगे पेंटर हाऊस होय आमच्याकडे वॉल स्टिकर वॉल स्ट्रक्चर वॉल डेकोरेटिंग वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग पेंट डेकोरेटिंग वॉल टेम पेंटिंग स्पंज रोलर व पेंटिंगची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या आई सप्तशृंगे पेंटर हाऊस आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37 भुसावळ शहरात आज दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी बसस्थानक परिसरातील संघ भवनात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ जनरल ब्रांच भुसावळ मंडळाचे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न करण्यात आले यंदाच्या द्विवार्षिक अधिवेशनात संघटनेच्या वर्षभरातील सर्व कार्यप्रणालीचा लेखाजोखा मांडण्यात आला यावेळी संघटनेच्या जनरल ब्रांचचा सचिव रिपोर्ट सदस्य पदाधिकारी आणि कार्यकारिणी मंडळा समक्ष जाहीरपणे वाचण्यात आला सदर सीआरएम जनरल ब्रांच द्विवार्षिक अधिवेशन मंडळाचे अध्यक्ष व्ही के समाधिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी मंडळाचे सचिव एस व्ही पाटील मंडळ कारखाना सचिव पी एन नारखेडे मंडळ कोषाध्यक्ष तोरण सिंह मंडळ कोऑर्डिनेटर एस के दुबे ओपन लाईन ब्रांचचे पदाधिकारी मेन ब्रांचचे पदाधिकारी ऍडमिन ब्रांचचे पदाधिकारी पीओएच ब्रांचचे पदाधिकारी रनिंग ब्रांचचे पदाधिकारी यांसह सीआरएमएस संघटनेच्या सर्वच ब्रांचच्या सदस्य मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी या द्विवार्षिक अधिवेशनात उपस्थित विविध ब्रांचच्या पदाधिकाऱ्यांनी सीआरएमएस रेल्वे संघटनेच्या सदस्यांना संबोधताना संघटनेच्या उज्ज्वल भविष्यकालीन तरतुदी कामकाज कार्यपद्धती रणनीती आगामी रेल्वे संघटना इलेक्शन सरकार विरोधी भूमिकेतील संघर्ष आदी अनेकविध मुद्द्यांवरती चर्चा विमर्श करत द्विवार्षिक अहवालाचा आराखडा सादर केला या प्रसंगी द्विवार्षिक अधिवेशनाच्या समाप्तीत संघटनेच्या नवीन अध्यक्षपदी कार्यकारिणी गठित करण्यात आली यात अध्यक्षपदी पंकज गुप्ता सचिवपदी दीपक शर्मा कार्यकारी अध्यक्ष ए जी सोनोने याचबरोबर उपअध्यक्षपद सहसचिवपद कोषाध्यक्षपद आदी पदांवर नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली यांसह युवा कार्यकारिणी अध्यक्ष सचिव कार्यकारी अध्यक्ष महिला कार्यकारिणी अध्यक्ष सचिव आदी सर्वच पदाधिकाऱ्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात येऊन नियुक्त कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले यावेळी कार्यालयाबाहेर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली सीआरएमएस संघटनेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी एक भक्कम आधारस्तंभ म्हणून नवीन टीम उभी करण्यात आलेली असून सीआरएमएसच्या आगामी रेल्वेहित देशहित आणि कर्मचारीहित अशा महत्वाकांक्षी रेल्वे धोरणात या नूतन कार्यकारिणी महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे सीआरएमएस मंडळाचे अध्यक्ष व्ही के समाधिया यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे
जो कुछ नए यहाँ पे सदस्य अभी हो गए, किस तरह से काम करना चाहिए? सेंटर रेलवे मजदूर संघ में ईमानदारी, लगन और मेहनत से जो आएगा वो काम करेगा। सेंटर रेलवे मजदूर संघ रेलवे का हित चाहती है, देश का हित चाहती है और कर्मचारियों का हित चाहती है। इसी सिद्धांत के ऊपर सेंट्रल रेलवे मजदूर संघ काम करती है और आज हमारी जनरल ब्रांच की नई कार्यकारिणी बनी है, उसमें बहुत सारे नए पदाधिकारी शामिल हुए हैं जिनको कि पूरा पूरा काम करने का मौका दिया जाएगा। वो युवा कार्यकर्ता के रूप में आए हैं, उनको पूरा मौका दिया जाएगा। सेंट्रल रेलवे मजदूर संघ में सभी का सम्मान होता है, किसी व्यक्ति विशेष का एक का सम्मान नहीं होता है और इस तरीके से हम रेल की देश की सेवा करते हुए सेंट्रल रेलवे मजदूर संघ को काफी ऊंचाइयों पर हमारी टीम लेके जाएगी। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।